नमस्कार, मी पूजा। परिपूर्ण स्वाद मध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या पिठाची पौष्टिक धिरडी। ही धिरडी बनवायला आपल्याला कोणतीही पूर्वतयारी लागत नाही। सकाळी नाश्त्यासाठी ही धिरडी आपण झटपट बनवू शकतो, शिवाय मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकतो। ही ज्वारीच्या पिठाची धिरडी घरात उपलब्ध असलेल्या मोजक्याच साहित्यात तयार होतात आणि चवीला अतिशय अप्रतिम लागतात। जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। चला तर मग पाहूया ज्वारीच्या पिठाची पौष्टिक धिरडी। इथे मी एक भांडं घेतलं आहे आणि त्यावर अशी मोठी गाळणी घेतली आहे। यामध्ये आपण 1/4 कप ज्वारीचं पीठ घालूया, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचं आणि 1 टेबलस्पून बेसन पीठ घालायचं। आता आपण ही पीठं चाळून घेऊया, म्हणजे यात जर कुठे कचरा असेल तर तो गाळला जाईल। पीठं चाळून झाली की आपण एकदा चमच्याने ढवळून घेऊया। यामध्ये आपण मसाले घालूया, चवीनुसार मीठ घालायचं, 1/2 टीस्पून हळद आणि 1/2 टीस्पून लाल तिखट, 1/2 टीस्पून जिरं पावडर आणि 1/2 टीस्पून आलं लसूण पेस्ट घालायची। इथे मी आलं लसूण किसून घेतलंय म्हणून ते तुम्हाला जास्ती दिसतंय। आणि यात आता आपण थोडं थोडं पाणी घालून याचं पातळसर बॅटर तयार करायचं आहे। यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत। आपण यात बेसन घातलंय, यामुळे यात गुठळ्या होऊ शकतात। थोडं थोडं करून पाणी घालायचं। तुम्हाला जर ही धिरडी अजून पौष्टिक बनवायची असतील तर तुम्ही यामध्ये घरात उपलब्ध असलेल्या भाज्या घालू शकता। पालक बारीक चिरून घालू शकता, गाजर किसून घालू शकता किंवा शिमला मिरची देखील बारीक चिरून घालू शकता। तुम्ही पाहू शकता आपलं धिरड्यासाठी लागणारं बॅटर तयार आहे। पहा, मी अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे, पीठ जास्ती घट्ट नाही आहे किंवा अगदी पातळ देखील नाही आहे। पहा, यात अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत। आलं लसूण किसून घातले ते तुम्हाला चमच्यावर दिसतंय। आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। यामध्ये कोथिंबीर मिक्स करून झाली की आपलं धिरड्यासाठी लागणारं बॅटर तयार आहे। बॅटर आपण तव्यावर घालताना पेल्यामध्ये घ्यायचं आणि तव्यावर बॅटर सोडायचं, म्हणजे आपल्याला धिरडी करणं सोपं जातं। धिरडी करण्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम करून घेतला आहे। याला आपण ब्रशने तेल लावून घेऊया आणि आता आपण यावर तयार करून घेतलेलं बॅटर घालूया। पेल्यात बॅटर घ्यायचं आणि अशा पद्धतीने धिरडं तव्यावर सोडायचं। खूप जास्ती मोठी मोठी करायची नाही आहेत, मोठ्या पापड्याच्या आकाराची करायची, म्हणजे आपल्याला ती उलटणं सोपं जातं। यावर झाकण ठेवायचं। 25 ते 30 सेकंदासाठी आपण झाकण ठेवून देऊया। गॅसची फ्लेम मी लो मिडियम ठेवलेली आहे। 30 सेकंदांनंतर आपण झाकण काढूया आणि साईडनी थोडंसं तेल सोडूया। झाकण ठेवल्यामुळे धिरड्याला वरून तडे जात नाहीत, वरून पण थोडंसं तेल घालूया आणि एका बाजूने अजून 25 ते 30 सेकंद धिरडं भाजून घेऊया आणि त्यानंतरच पलटूया। आता आपण धिरडं पलटून घेऊया। अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि धिरडं पलटायचं। तुम्ही पाहू शकता तळाकडून किती सुरेख रंग आलाय। पहा, जाळी देखील छान पडली आहे। आपण यात सोडा वगैरे काही वापरलं नाही आहे तरीही धिरडी छान मऊसूत आणि जाळीदार तयार होतात। आता आपण दुसरी बाजू देखील 1 मिनिटभर भाजून घेऊया। साधारण मिनिटभरानंतर आपण धिरडं पलटून पाहायचं, तळाकडची बाजू छान भाजली आहे का। नसेल भाजली तर अजून थोडा वेळ भाजून घ्यायची, तशीच वरची बाजू देखील थोडा वेळ अजून भाजून घ्यायची। एक धिरडं भाजण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 मिनिटं तरी लागतात। मिनिटभरानंतर आपण धिरडं पलटूया आणि पुन्हा वरची बाजू 20 ते 25 सेकंद भाजून घेऊया। खरं तर टायमिंग लावून स्वयंपाक होत नसतो, तो अंदाजानेच होत असतो। अंदाज घेऊन दोन्ही बाजू पलटून धिरडी छान खरपूस भाजून घ्यायची आहेत। आपलं धिरडं छान भाजलं गेलंय। पहा किती सुरेख रंग आलाय। दोन्ही बाजूनी पहा अगदी छान खरपूस भाजलेला आहे। अशाच पद्धतीने आपण सगळी धिरडी करून घेऊया। तयार आहेत आपली झटपट होणारी ज्वारीच्या पिठाची धिरडी। तुम्हाला मी एक धिरडं उचलून दाखवते। पहा किती मस्त मऊ लुसलुशीत धिरडी तयार झालेली आहेत।
दोन्ही बाजूंनी पहा छान भाजली गेली आहेत, जाळी देखील सुंदर पडली आहे। तुम्हाला तोडून दाखवते, पहा अगदी मऊ लुसलुशीत सॉफ्ट धिरडी तयार होतात आणि ही धिरडी चवीलाही अप्रतिम लागतात। तुम्ही एकदा बनवल्यावर पुन्हा पुन्हा बनवाल हे मी खात्रीने सांगते। ही ज्वारीच्या पिठाची धिरडी तुम्ही घरी नक्की करून पहा, तुम्हाला ती नक्कीच आवडतील आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।